सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी, ती मुंबई सेंट्रल डेपोतल्या बेस्ट ड्रायव्हरनं दोन वरिष्ठ सहकाऱ्यांवर कोयत्यानं हल्ला केला आणि त्यानंतर स्वतः विष प्यायलंय. या तिघांनाही नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात. कृष्णात, का या ड्रायव्हरनं हल्ला केला दोन सहकाऱ्यांवर ते कळू शकलंय? नेमकं कारण सोरणा समजू शकलं नसलं तरी सकाळी 10 सुमाराची ही घटना आहे. मुंबई सेंट्रल डेपो जो आहे त्या या ठिकाणी हे जो ड्रायव्हर आहे त्याचे वरिष्ठ सहकारी म्हणजे स्टार्टर म्हटलं जातं त्यांना, जी कंडक्टरच्या वरची पोस्ट असते, जी ड्रायव्हरच्या येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्यांचे टायमिंग असू दे, त्यांचे ड्युटीज असू देत यावर लक्ष ठेवून असते, अशा सहकाऱ्यांच्यावर, वरिष्ठ सहकाऱ्यांच्यावर आणि कोयत्यानं हल्ला केलेला आहे. त्यामध्ये ते दोन जे सहकारी आहेत त्याचे ते वरिष्ठ सहकारी ते गंभीर जखमी झालेले आहेत. त्या परिस्थितीत त्यांना नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर स्वतः जो ड्रायव्हर ज्यांना हल्ला केला होता त्यांना विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वामी या तिघांनाही सध्या नायर हॉस्पिटलमध्ये तिथं त्यांच्यावर उपचार. धन्यवाद कृष्णात या संपूर्ण माहितीबद्दल. अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.